नमस्कार मुलांनो डी ए व्ही मॉइल पब्लिक स्कूल ऑनलाईन क्लासेसमध्ये तुम्हा सगळ्यांची मनपूर्वक स्वागत आहे इयत्ता सातवीमध्ये आज आपण कविता सहा टप टप पडती या कवितेचा भाग चार यामध्ये लेखन कार्य समजून घेणार आहोत मुलांनो मागील तासिकेमध्ये आपण कवितेवर आधारित शब्दार्थ कवितेचा भावार्थ आणि स्वाध्यायसुद्धा समजून घेतले आहेत आज आपण लेखन कार्य करणार आहोत मुलांना ही आपली कविता आहे टप टप पडती कवितेमध्ये आपण कवितेचा भावार्थ समजून घेतला की कशा प्रकारे पारिजातकाची शुभ्र फुले जेव्हा मुलं मुलींच्या अंगावर टपटप पडतात त्यावेळी त्या, त्या फुलांच्या तालावर मुलीसुद्धा गात आहेत खुल्या हिरवडीवर झाडांखाली ऊन सावलीने सुंदर जाळे विनले आहे त्यातच भरभर वारा येताच गवत आनंदाने डोलते आहे तर अशा प्रकारे सुंदर वर्णन या कवितेमध्ये कवीने केले आहे आता आपण या कवितेवर आधारित स्वाध्याय म्हणजेच लेखन कार्य समजून घेऊया बघा मुलांना प्रश्न उत्तरे आहे पहिला प्रश्न आहे एक दोन वाक्यात उत्तरे लिहा त्यातील क्रमांक एक कवितेतील मुलांचे गाणे कधी जोडून येते सांगा मुलांना कवितेतील मुलांचे गाणे कधी जोडून येते तर उत्तर आहे मुलांच्या अंगावर प्राजक्ताची फुले टपटपतात म्हणजेच पडतात त्या भिरभिर तालावर मुलांचे गाणे जुळून येते त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन आहे गवत खुशीने का डोलते तर उत्तर आहे गवताच्या अंगावरून भरार वारा वाहतो म्हणून गवत खुशीने डोलते गवताच्या अंगावरून भरार वारा वाहतो म्हणून गवत खुशीने डोलते मुलांना तुम्ही बघितलं असेल शेतामधील गवत जेव्हा वारा सुटतो तेव्हा ते आनंदाने डोलत असते म्हणूनच त्यालाच कविने इथे गवत खुशीने डोलत आहे असे म्हटले आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन आहे मुलांच्या गाण्यातून काय काय फुलते तर उत्तर आहे पाऊस वारा आणि मोर पिसारा मुलांच्या गाण्यातून फुलतात त्यानंतर प्रश्न क्रमांक चार कवितेत खुडे कोणाला म्हटले आहे खुडे म्हणजेच वेडे तर सांगा मुलांना कवितेमध्ये खुडे कोणाला म्हटले आहे तर उत्तर आहे जी मुले गाणे गात नाहीत त्यांना खुडे म्हटले आहे म्हणजेच वेडे म्हटले आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन कवितेच्या ओडी पूर्ण करा बघा मुलांनो मी इथे कवितेच्या ओडी पूर्ण करून दिलेल्या आहेत कुरणावरती झाडांखाली ऊन सावली विंते जाडी हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले तर अशा प्रकारे मुलांनो प्रश्न क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक दोन आपण समजून घेतला आता आपण पुढील प्रश्न बघूया त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन आहे समानार्थी शब्द इथे काही समानार्थी शब्द मी दिलेली आहेत पाऊस पाऊस म्हणजे वर्षा किंवा पर्जन्यसुद्धा होते त्यानंतर दुसरं आहे अंग अंग म्हणजे शरीर किंवा देह त्यानंतर तिसरा शब्द आहे वारा वारा म्हणजे पवन वायू हवा चौथा शब्द आहे झाड झाड म्हणजे वृक्ष किंवा तरु त्यानंतर आहे सूर सूर म्हणजेच स्वर सहावा आहे खुळे खुळे म्हणजे पेडे त्यानंतर प्रश्न क्रमांक चार विरुद्धार्थी शब्द खाली वर हस्ते रडते ऊन सावली त्यानंतर मुलांनो प्रश्न क्रमांक पाच आहे वचन बदला एक झाड आहे तर अनेक झाडे फूल फुले आणि वारा वारे तर अशा प्रकारे मुलांना आपल्या या कवितेवर आधारित हे प्रश्न उत्तरे आहेत तर मुलांनो तुम्हाला आजचा गृहपाठ आहे ही जी प्रश्न उत्तरे आपण समजून घेतली ते वहीमध्ये लिहा आणि गृहपाठ पूर्ण करा